सदर बाजार पोलीस चौकी येथून निघालेल्या तिरंगा रॅलीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. संगमेश्वर पब्लिक स्कूल इथं माजी कुलगुरू डॉक्टर इरे स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. शीतल काणादी, तारा आळन, दीपाली करजगीकर, प्राचार्य गायत्री कुलकर्णी, पर्यवेक्षिका कीर्ती शंकू यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. चीफ गेस्ट, प्रिंसिपल मॅम अँड एव्हरीवन प्रेझेंट हियर. ऑन 15th August 1947 इंडिया गॉट इट्स इंडिपेंडन्स. पास बॅक इन 1947 ऑन दिस डे दॅट इंडिया गेन्ड इट्स इंडिपेंडन्स. Let us all hold our hands together and bow front of all those heroes who had bravely fought to gift a generation full of freedom. Today our mind is without fear and our heads are held high up in the sky. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांचं लक्ष वेधलं. प्राचार्य गायत्री कुलकर्णी यांनी शाळेच्या उपक्रमशीलतेविषयी अधिक माहिती दिली. तर आपल्या प्रमुख मार्गदर्शनात माजी कुलगुरू डॉक्टर इरे स्वामी यांनी स्वातंत्र्याचं महत्व विद्यार्थी वर्गास पटवून दिलं. इस देश पर अंग्रेजों ने राज किया, उन ब्रिटिशों को यहां से निकालने के लिए भारत छोड़ो आंदोलन हो गया. क्विट इंडिया, अंग्रेजों को हमारे यहाँ के तब के सभी देशभक्तों ने यह आसानी से सहज मिली हुई आज़ादी नहीं है. सीने पर गोलियाँ झेलनी पड़ी. आपको सारा इतिहास जो है पाठ्यपुस्तकों के माध्यम से आपने ये सब जाना है. कार्यक्रमात सूत्रसंचालन सुनिशा कनागी, निकिता लोमटे, केविन डिसुजा यांनी केलं. तर आभार वैष्णवी मोटेकर यांनी मानले.